आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता। आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता। एक साम्य आहे, साम्य काय आहे? मला आठवतं आदरणीय माजी प्रांताध्यक्ष भारतीय जनता पार्टी चंद्रकांतदादा पाटील कोल्हापूरचे, हे सगळे जण बायकांच्याच मतदारसंघावर डोळा ठेवून असतात। आपल्या कुलकर्णी ताई पुण्याच्या, वेदा ताई कुलकर्णी त्या भगिनीने असतील भाजपाच्या बरं का, पण ती आपली भगिनी आहे, स्त्री आहे। त्या भगिनीनी स्वतःचं आयुष्य घालवलं, एवढा चांगला पुण्यातला मतदारसंघ बांधला आणि ह्या चंद्रकांत दादा पाटलांनी हडप केला। तस हे 40 गावचं पार्सल आहे ना चंद्रकांत पाटील नावाचं, जे मुक्ताई नगर मध्ये आलंय, ते पार्सल 2024 ला कुठे पाठवायचं? 40 गावचं पार्सल 40 गावला पाठवा, तुमचा काय संबंध इथे? अरे कोणी यावं, काही कसंही बोलावं, अरे काम काय तुमचं? कर्तृत्व शून्य। बरं एखादा माणूस किती उथळ असावा, मी आता येत होते मुंगी ताई, एक ब्रिज आहे तुमचा नागपूर हायवेचा असावा, मुक्ताई नगर मधला मेन ब्रिज, तिथे यांचं एक बॅनर पाहिलं मी मोठंच्या मोठं। मी म्हटलं कोणते मंत्री आहेत की, लाल गाडीचा दिवा, लाल दिवा, भावी पालकमंत्री। अरे गुडघ्याला बाशी, अरे इसको कुछ मिला ही नहीं, टाटा फिश। तुम्हाला सांगते त्या गद्दार 50 खोकेच्या मंडळी मध्ये 50% लोक नाराज आहेत। आजच बच्चू कडू साहेबांनी सांगितलं की लोक आम्हाला लग्नात गेलं तरी 50 खोके आणि बोके म्हणून नावं ठेवायला। आता बच्चू भाऊंचं मी कौतुक करते, त्यांनी खदखद तरी बाहेर काढली। ठीक आहे, नवीन जोडपं म्हणून प्रेम करायला गेले गुवाहाटी सुरतला आणि मुंबईत आल्यानंतर प्रेम भंग झाला। एक जुना मराठी सिनेमा होता, हळद रुसली कुंकू हसलं, तसं बच्चू भाऊंची हळद रुसलेली दिसते। मात्र एकनाथजी शिंदे साहेब आणि फडणवीस आणि या बोक्यांचं, या 50 खोक्यावाल्यांचं चांगलं झालेलं दिसत। एकच मला महाराष्ट्राच्या जनतेला आणि मुक्ताई नगरच्या जनतेला सांगायचंय, जे लोक पक्षाचे होत नाहीत, जे लोक जनतेचे होत नाहीत, ते तुमचे होणार नाहीत। म्हणून येणाऱ्या काळात त्या गद्दार चंद्रकांत पाटलाला घरात बसवा आणि आमच्या भादर बहिणीला। तुम्हाला अभिमान वाटतो का? आता काय वाटतोय, कोणीतरी सांगितलं गुवाहाटी, अरे ते गुवाहाटीच्या नावाचा तुम्ही टालाय, गुवाहाटी ते खोके। आता राज्य सरकारबद्दल जर बोलायलाच नको, राज्य सरकारबद्दल जर बोलायचं म्हणलं तर राज्य सरकार फक्त जाहिरातबाजी, पोस्टरबाजीवर राज्य सरकारचा जास्त भर आहे। मी ज्यावेळेस सिल्लोड मतदारसंघात येत होतो तर सिल्लोड मतदारसंघातलं प्रत्येक चौकाचौकात बोर्ड लागले होते, आनंदाचा सीधा वाटप, आनंदाचा सीधा वाटप। आणि मी प्रत्येक ठिकाणी लोकांना विचारलं सीधा मिळाला का नाही, त्यांना काय नाही बोर्ड पाहतोय आणि समाधान मानितोय। राज्याचे एक मंत्री म्हणले दिवाळी कुठे संपली, अजून दिवाळी, अजून तुळशीच्या लग्नापर्यंत दिवाळी। म्हणजे या दिवाळीत माझ्या सर्वसामान्य गोरगरिबांना आनंदाचा सीधा वाटप करण्याचं आश्वासन दिलं होतं, तो सुद्धा सीधा माझ्या गोरगरीब जनतेपर्यंत गेला नाही, फक्त जाहिरातबाजी, मोठमोठाले कटआउट। जाहिरातबाजीला रमलेलं हे सरकार, ओला दुष्काळ, परतीच्या पावसामुळे राज्यात बऱ्याच ठिकाणी ओला दुष्काळ झाला, शेतकरी उद्ध्वस्त झाले शेतकरी, पण त्या शेतकऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी मदत या सरकारने आजपर्यंत केली नाही। राज्य सरकारमध्ये विरोधी पक्षनेते आदरणीय दादा खडसे साहेब असो, अशा अनेक नेते मंडळींनी या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सांगितली की ओला दुष्काळ जाहीर करा, पण ओला दुष्काळ सुद्धा अजून जाहीर केला नाही। एक मंत्री महोदय ते म्हणतात पाऊसच झाला नाही, म्हणजे मंत्र्याला माहीतच नाही पाऊस झाला का नाही, म्हणजे ही दुरावस्था या राज्यामध्ये। आता त्यांचेच आमदार त्यांच्याच आमदारावर बोलतात,
का तुम्ही खोके घेतल्याशिवाय गुवाहाटीला गेले का? आता तेच चालू आहे, यूट्यूब उघडलं का तेच चालू आहे. तुम्ही खोके घेतल्याशिवाय गुवाहाटीला गेले का? म्हणजे देणारे हेच आणि घेणारे हेच, म्हणजे घ्या पुरावे लगेच. म्हणजे अशा चुकीच्या पद्धतीने हे सरकार वेगळ्या दिशेने घेऊन जाण्याचं काम या ठिकाणी काही लोक करत आहात. पण आता तरी आपण एक झालो पाहिजे. आणि काय महागाई झाले, 2014 निवडणूक झाली आणि आताची निवडणूक 19 19 निवडणूक घ्या 2023 खतांच्या किमती काय होत्या, काय झाल्या खतांच्या किमती? खतांच्या किमती वाढल्या, बियाण्याच्या किमती वाढल्या, औषधाच्या किमती वाढल्या, विजेचे दर वाढले. भरा 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 सगळं वाढत गेलं. तूप वाढलं, तेल वाढलं, गांडूळ वाढलं, सगळं सगळं वाढवलं. दुधावर टॅक्स, शिक्षणावर टॅक्स, पुस्तकावर टॅक्स, खडूवरही टॅक्स 18%. मया सारा ठिकाणी किमती भरा 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 वाढवत आला, तुमच्या लक्षात यायला नाही कि दिवाळीमध्ये पंती घेतली त्या पंतीवर सुद्धा 18% टॅक्स लागला. वेडिंगच्या आहे ना? अरे या महागाईनं गोरगरीब माणूस त्रस्त झाला, त्याचा पोट खपाटीला लागला. त्याच्याविषयी तुम्ही बोलायला तयार नाही. महागाई कमी करायविषयी कोणी बोलायला तयार नाही. आणि यामध्ये चालले खोक्यांच्या गोष्टी. कुठून आणला पैसा? कुणाचा पैसा आहे? तुमचा आमचा पैसा आहे. तिकडे खोके दिले म्हणून इकडे तेलावर दुपावर टॅक्स लागला, नाही तर कशाला लागला असता? रस्त्यांच्या कामाने, पुलांच्या कामाने रवी राणांनी बच्चू कडूंवर खोके घेण्याचा आरोप केला आणि बच्चू कडूंनी त्यांना प्रति आव्हान दिलं की यामध्ये तुम्ही पुराव्यानेशे 1 तारखेपर्यंत हे सिद्ध करून दाखवा, अन्यथा माझ्याबरोबर 7-8 आमदार आहेत आणि त्यामुळे आम्हाला सरकारला पाठिंबा द्यायचा की नाही द्यायचा याचा फेरविचार करावा लागेल. मला वाटतं बच्चू कडू ही एक सुरुवात आहे. सरकारच्या बहुतेक आमदारांमध्ये ज्यांनी पाठिंबा दिलेला आहे, जे बंडखोर केलेले आहे, जे अपक्ष आहे, यांच्यामध्ये अस्वस्थता आहे आणि ती अस्वस्थता हळूहळू आता बाहेर यायला लागलेली आहे. बच्चू कडूंच्या माध्यमातून सुरुवात झालेली आहे आणि आता पुढच्या कार्यक्रमाकडे बघा काय काय होईल. आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता. रायगड तालुक्यातील तामसवाडी गेट ही मोरगाव खिरवण नेता दोधा या लोकांना येण्यासाठी याचा वापर होत होता, पण या गेटवर त्यांना नेहमीच गेट बंद असल्यामुळे अडथळा, त्यासाठी रेल्वे प्रशासनाने बोगदा तयार केला असून आपण बघू शकता की त्या बोगद्याचं लोकार्पण 26 रोजी करण्यात आले असून आता हा गेट पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. आता लोकांनी या बोगद्याचा वापर करावा अशी रेल्वे प्रशासनाकडून त्या बंद गेटवर फलक लावण्यात आले आहे. आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता. नमस्कार मंडळी, मी दिलीप पूनमचंद अग्रवाल. मी आयुष दिलीप अग्रवाल. आम्ही धरती पाईप तिरुपती अग्रप्लास रावेरचे संचालक. आमच्यातर्फे सर्व नागरिक व सर्व शेतकरी बांधवांना दीपावळीच्या हार्दिक शुभेच्छा. आपणा सर्वांना ही दिवाळी आनंदाची व भरभराटीची जाऊ, हे प्रभुचरणी प्रार्थना. शुभ दीपावली. शुभ दीपावली. आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता. धरती पाईपनं आणलं पाणी, शेत पिकली सोन्यावाणी. भूमिपुत्रांचा एकच नारा, धरती पाईपच आणा घरा. गंज विरोधक, उष्णता विरोधी, टिकाऊ, दणकटपणा, मजबूती या सर्व कसोटीला उतरलेला धरती पाईप. अत्याधुनिक तंत्रज्ञानानं बनवलेला, कमी किमतीत संपूर्ण गुणवत्ता व गॅरंटी देणारं पाईप धरती पाईप. शेतकरी बांधवांचा खरा सोबती धरती पाईप. की
विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स, शुद्धता आणि गुणवत्तेची अचूक सचोटी, असल सोन्याचे आणि विविध डिझाईन्सचे मनमोहक दागिने म्हणजेच विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स, अफू गल्ली रावेर। विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स, पिढ्यान पिढ्यांची परंपरा। नमस्कार, मी विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स रावेर। माझ्या सर्व तालुक्याच्या तालुकावासियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। आपली दिवाळी सुख समृद्धीची भरभराटी जाओ। हॅपी दीपावली, शुभ दीपावली। आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता। रावेर तालुक्यातील शेतकरी आता आपल्या जुनारी केळी बाग म्हणजे ज्यामधली केळी संपलेली अशा बागांमध्ये आपल्याला हरभरा आणि मका या पिकासाठी मशागती करताना आपल्याला दिसत आहे। आपण बघू शकता की बैलजोडीने न करता ते आता आधुनिक पद्धतीने म्हणजे छोट्या ट्रॅक्टरने त्या जुनारी बागाची मशागत करून आपल्या हरभरा पीक आणि मका या पिकासाठी ते त्यांची तयारीची लगभग सुरू आहे। यामुळे त्यांना या जुनारीमध्ये हरभरा किंवा मक्यापासून मोठं उत्पन्न मिळण्याची आशा आहे। आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता। नमस्कार, मी श्रीराम पाटील, ग्रुप ऑफ श्रीराम कंपनीज, मॅक्रोविजन अकॅडमी अँड श्रीराम फाउंडेशनच्या वतीने सर्व शेतकरी बांधवांना, मित्रमंडळींना, तसेच नातेवाईक, उद्योजक मित्र व माझे सहकारी, त्याचप्रमाणे सर्व वितरक बंधू यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। ही दिवाळी आपणास सुखसमृद्धीची व भरभराटीची जावो, हीच परमेश्वरांनी प्रार्थना। नमस्कार, जय हिंद। आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता। नमस्कार, मी राजेंद्र चौधरी, संचालक रास कन्स्ट्रक्शन, खिरवड तालुका रावेर। दिवाळी निमित्त तालुक्यातील सर्व नागरिक, व्यापारी, शेतकरी बांधवांना दिवाळी निमित्त हार्दिक शुभेच्छा व सर्वांची दिवाळी ही सुख समृद्धी व भरभराटीची जावो, तसेच कोरोनानंतरचे नवीन वर्षही आपणास आनंददायी जावो, ही आपणास सर्व रावेर तालुक्यावासींना माझ्या शुभेच्छा। आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता। नमस्कार मित्रांनो, मी विशाल रामेश्वर अग्रवाल, रावेर। रुची बनाना एक्सपोर्ट्स व रुची मोटर्स रावेर यांच्यातर्फे माझ्या असंख्य ग्राहकांना व सर्व शेतकरी मित्रांना दीपावळीच्या खूप खूप आनंदमय शुभेच्छा। ही दीपावळी सर्व शेतकरी बांधवांना व सर्वांना सुखसमृद्धी आरोग्याची जावो, हीच ईश्वर शरणी प्रार्थना। धन्यवाद। आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता। मेरे सभी दोस्तों नमस्ते। दिवाली की मेरे तरफ से और मेरे परिवार की तरफ से आप सबको शुभेच्छा। और दिवाली के ऑफर पे सोलर सिस्टम 24,000 में कंप्लीट सेट फिट होके आपको मिलेगा। और मेरे तरफ से सभी को शुभकामनाएं दिवाली की और बधाई मेरे तरफ से आप सबको। हाय, दिस इज़ आवेश। आई विश यू ऑल अ वेरी सेफ एंड हैप्पी दिवाली फ्रॉम द साइड ऑफ सुपर बैटरी सर्विस। सभी अच्छे से दिवाली मनाइए, सेफ दिवाली मनाइए। थैंक यू सो मच। आप सभी को सुपर बैटरी की तरफ से हैप्पी दीपावली। आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता। तालुक्यात आधीच केळी रोपांवर सीएमआर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांची केळी उपटून फेकावी लागली होती। आता या केळी बागांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांना मोठे आर्थिक संकट निर्माण झाले। आपण बघू शकता या करपा रोगामुळे केळीचे पाने ही पिवळे पडत आहे, त्यामुळे त्या हळूहळू या केळी रोपांवर वरती जाऊन केळी रोपांचं नुकसान होऊ शकते। त्यामुळे होणारे उत्पन्न हे घटून शेतकऱ्यांना त्याचा मोठा तोटा सहन करावा लागेल। या करप्यासाठी शासनाने बऱ्याच वेळा अनुदानावर औषधी उपलब्ध करून दिली होती, ती औषधी या वेळेसही उपलब्ध करून द्यावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे। आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता।
नमस्कार, माझं नाव नितीन दिलीप बवर, मी बवर मोबाईलचे संचालक आहे. तरी आम्ही पूर्ण रावेर व रावेर परिसरातील सगळ्या भाविक कस्टमरांना एक नवीन ऑफर घेऊन आलो आहेत. बवर मोबाईलतर्फे आम्ही बजाज फायनान्स, SDFC फायनान्स, TVS फायनान्सवरती कस्टमरांना विविध प्रकारचे कॅशबॅक आणि विविध प्रकारचे गिफ्ट आम्ही तुम्हाला देतो आहेत. तरी माझी ही नम्र विनंती आहे, बवर्स मोबाईल शॉपिंगमध्ये तुम्ही लवकरात लवकर व्हिजिट करा आणि दिवाळीचा लाभ घ्यावा. आणि रावेर व रावेर परिसरातील सगळ्या भाविक कस्टमरांना बवर्स मोबाईलतर्फे दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी देवाला प्रार्थना करतो की सगळ्यांची ही दिवाळी सुखाची जावो, आनंदाची जावो. आणि विविध प्रकारचे आम्ही ओप्पो, विवो, सॅमसंग, वन प्लस असे मोबाईलसुद्धा तुम्हाला फायनान्स करून देतो आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणा आधार आणि घेऊन जा उधार. नमस्कार, बवर्स मोबाईलतर्फे सर्व ग्राहकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी सर्वांची सुखमय आनंदमय जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता. नमस्कार, मी विठ्ठल बाबूराव पाटील, सरकार मान्य स्वस्त धान्य दुकान नंबर 1 रावेर. सर्व कार्डधारक बंधू, लाभार्थी व मित्रमंडळी, नातेवाईक, शेतकरी बांधवांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांना दीपावली भरभराटीची जावो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता. आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता.